नमस्कार मित्रांनो, पाहूया सराव संच 6.1 प्रॅक्टिस सेट 6.1 यातील प्रश्न क्रमांक 7, 8, 9, 10, 11 आणि 12 ही या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण करणार आहोत। त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आणि या आधीच्या प्रश्नांची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली नसतील तर वरच्या आय बटनला क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकतात। चला तर मित्रांनो पाहूया प्रश्न। तर प्रश्न आहे सातवा, सेवन्थ क्वेश्चन दिला आहे की m² - 23m + 120। आता याला फॅक्टराइज करायचं आहे, मग यात काय करणार पा, याचा कोफिशियंट हा गुणणार याला, मग काय मिळणार पा, या ठिकाणी मिळणार 120। मग आता याचे असे फॅक्टर्स करायचे आहेत की त्यांची प्लस मायनस 23 आणि मल्टीप्लाय 120। मग या ठिकाणी पा काय मिळणार, 15 × 8, 15 × 8 = 120 आणि 15 + 8 काय मिळणार, 23 मिळणार। म्हणून मग या ठिकाणी पा परत याला साईन मायनस आहे, मग या ठिकाणी यांची मायनस करायची आहे म्हणजेच काय करणार, आणि उत्तराचे साईन मायनस म्हणजे 15 - घेऊ आणि हा प्लस घेऊ म्हणजेच काय मिळणार पा, हा मायनस हा प्लस, प्लस मायनस मायनस सॉरी प्लस करायची आहे म्हणजेच याची पण काय, हा पण काय असणार मायनस, मायनस मायनस होणार प्लस, 15 + 8 मिळणार 23 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह। म्हणून मग आता यांना लिहून घेऊ, या ठिकाणी काय असणार पा, m² - 15m - 8m + 120। मग आता या दोघांमधनं कॉमन काय असणार पा, यम हा बाहेर, तर या ठिकाणी m - 15 ब्रॅकेट कम्प्लीट। मग आता m - 15, मग या ठिकाणी हा -8 हा असणार ब्रॅकेटच्या बाहेर, मग या ठिकाणी यम हा प्लस आहे आणि हा मायनस म्हणजे आणि ब्रॅकेटमध्ये पाहिजे मायनस, मायनस मायनस होणार प्लस म्हणजेच -8 15 म्हणजे 15 × 8 = 120 ब्रॅकेट कम्प्लीट। दोन्ही ब्रॅकेट इक्वल आलेली आहेत म्हणजेच काय करणार, m - 15 हा फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये या दोघांना लिहिणार m - 8 ब्रॅकेट कम्प्लीट। मग याप्रमाणे ह्या उदाहरणाचे फॅक्टरायझेशन मिळेल म्हणजे फॅक्टर्स मिळतील, अवयव मिळतील। त्याचप्रमाणे पाहूया आठवे उदाहरण। मग या आठव्या उदाहरणामध्ये परत आठवे उदाहरण काय दिलं आहे, m² - 25m + 100। याचेही त्याचप्रमाणे याचा कोफिशियंट दिलेला नाही म्हणजे 100चेच फॅक्टर होणार, काय होणार बा, तर 25 पाहिजे आहे म्हणजेच या ठिकाणी 20 × 5 मिळणार 100 आणि 20 + 5 मिळणार 25। पण या ठिकाणी पण मायनस आणि ह्या दोघांची पण करायची असणार प्लस म्हणजे हा पण मायनस 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 होणार प्लस आणि मोठ्या संख्येचे साईन। म्हणून या ठिकाणी m² - 20m - 5m + 100। परत या दोघांमध्ये मायनस आणि ह्या दोघांमधनं एक कॉमन, मग यातनं 2 times m आहे, 1 m बाहेर मध्येच ब्रॅकेटमध्ये 1 आणि हा m बाहेर गेला आहे म्हणजे या ठिकाणी मिळणार 20 ब्रॅकेट कम्प्लीट। परत त्याचप्रमाणे m पाहिजे म्हणजे हा -5 बाहेर, या ठिकाणी m आणि 100, 5 कोणत्या संख्येने गुणणार की 100 मिळणार, तर 5 - 20 गुणणार, मग या ठिकाणी प्लस आहे आणि हा मायनस पाहिजे, मायनस मायनस होणार प्लस आणि हा 20। मग परत दोन्ही ब्रॅकेट इक्वल म्हणजेच या ठिकाणी m - 20 आणि हे दोघांना पण एका ब्रॅकेटमध्ये m - 5। तर ह्याप्रमाणे ह्या उदाहरणाचे फॅक्टराइज होईल। परत पाहूया पुढचे उदाहरण, पाहूया नववे उदाहरण। तर नववे उदाहरण दिले की 3x² + 14x + 15। मग आता या ठिकाणी याचा कोफिशियंट दिला आहे 3, सहगुणक दिलेला आहे 3, हा गुणणार याला, तर काय मिळणार पा, 3 × 15 मिळणार 15 × 3 = 45। आता याचे असे फॅक्टर्स करायचे आहेत की +-14 आणि m × 45 मिळेल। मग आता काय करणार पा, तर या ठिकाणी तुम्ही करू शकतात 9 × 5, 9 × 5 होणार 45 आणि 9 + 5 होणार 14 म्हणजे, आणि या ठिकाणी हा प्लस आहे, दोघांची पण करायची असणार प्लस। म्हणून मग याला लिहिणार 3x² + 9x + 5x + 15। आता ह्या दोघांमधनं कॉमन आणि ह्या दोघांमधनं एक कॉमन घेऊ, काय असणार पा, तर या ठिकाणी हा 3x बाहेर येणार, तर ह्या ठिकाणी उरणार x
मग यातनं 3 बाहेर गेला आहे तर म्हणजेच आणि एक्स पण बाहेर आहे म्हणजेच या ठिकाणी 3 × 3 मिळणार 9 म्हणजेच या ठिकाणी असणार 3. परत आता या ठिकाणी हा प्लस 5 बाहेर घेऊ तर ब्रॅकेटमध्ये उरणार एक्स. 5 ने कोणत्या संख्येला गुणल्यानंतर 15 मिळणार तर 3 आला आणि तो असणार प्लस प्लस प्लस. मग दोन्ही ब्रॅकेट इक्वल म्हणजेच एक्स प्लस 3 सेकंड ब्रॅकेटमध्ये 3x प्लस 5 याप्रमाणे याचे फॅक्टर्स होतील. पाहूया पुढचा प्रश्न. तर यात परत दिला आहे पहा काय दिला आहे की 2x² प्लस एक्स मायनस 45. परत याचा कोफिशियंट हा गुणणार याला म्हणजे 45 45 × 2 मिळणार 90. आता याचे फॅक्टर्स पाडायचे आहेत की त्यांचा मल्टिप्लाय 90 अँड प्लस मायनस 1 मिळायला पाहिजे. मग आपण याला घेऊ शकतो की 10 × 9 10 × 9 = 90 आणि 10 − 9 मिळणार 1. मग आता या ठिकाणी उत्तराला चिन्ह प्लस म्हणजे मोठी संख्या प्लस छोटी संख्या मायनस. म्हणून मग याला लिहिणार 2x² प्लस 10x मायनस 9x मायनस 45. आता ह्या दोघांमधनं कॉमन काय येणार बाहेर पा तर 2x बाहेर येईल इकडे x. यातनं 2 बाहेर गेला आहे म्हणजे प्लस 5. 2 × 5 = 10 आणि हा एक्स. त्याचप्रमाणे या ठिकाणी हा एक्स एक्स ब्रॅकेटमध्ये आहे म्हणजे मायनस 9 बाहेर ब्रॅकेटमध्ये असणार एक्स. मग 9 ने कोणत्या संख्येला गुणल्यानंतर 45 तर 5 ला आणि प्लस पाहिजे हा मायनस. मग इथे ही काय असणार प्लस प्लस मायनस मायनस हा 5. दोन्ही ब्रॅकेट इक्वल म्हणजेच एक्स प्लस 5 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 2x − 9. तर याप्रमाणे ह्या उदाहरणांचे फॅक्टर्स हे पाडायची असतील. पाहूया पुढचे उदाहरण. तर पुढचे उदाहरण आहे एक्झाम्पल आहे 11. मग या ठिकाणी दिलं आहे की 20x² मायनस 26x प्लस 8. तर या ठिकाणी बा या संख्येंना एका संख्येने फॅक्टर्स म्हणजे 2 ने डिव्हिजिबल आहेत म्हणून यातनं आपण 2 हा कॉमन घेऊया. 2 कॉमन घेतल्यानंतर पण या ठिकाणी 2 ने कोणत्या संख्येला गुणल्यानंतर 20 मिळणार हा मिळणार 10x² नंतर या ठिकाणी असणार 13x या ठिकाणी असणार प्लस 4. पहा म्हणजे 2 × 10 मिळणार 20 2 × 13 मिळणार 26 2 × 4 मिळणार 8 म्हणजेच सिम्पल होईल. मग आता 10 × 4 मिळणार 14 याचे परत फॅक्टर्स की त्यांचे प्लस मायनस 13. मग काय असणार पहा 5 × 8 किंवा 8 × 5 8 × 5 मिळणार 14 8 × 5 = 14 आणि प्लस मायनस काय मिळणार त्यांची तर 13. मग त्यासाठी काय करावं लागणार पा हा मायनस आहे हा पण मायनस म्हणजे −8 − 5 मायनस मायनस प्लस आणि मग मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणून याला आपण लिहिणार ब्रॅकेटमध्ये. मग 10x² मायनस 8x मायनस 5x प्लस 4 ब्रॅकेट कम्प्लीट. मग आता या दोघांमधनं घेऊ कॉमन. मग यातनं कॉमन काय काढता येईल आपल्याला तर हा 2x घेता येईल. मग या ठिकाणी मिळणार 2 जर बाहेर तर हा असणार 5x यातनं 2 बाहेर म्हणजे हा असणार −4 तर ब्रॅकेट कम्प्लीट. परत या ठिकाणी 5x − 4 आहे 5x − 4 आहे म्हणजे यातनं बाहेर घेऊ आपण −1. मग या ठिकाणी हा असणार 5x हा मायनस हा प्लस. मग याला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 4 मिळेल तर 4 नेच पण तो काय असणार मायनस मायनस प्लस म्हणजे हा −4 ब्रॅकेट कम्प्लीट. मोठा ब्रॅकेटही कम्प्लीट. मग आता ब्रॅकेटमधनं बाहेर घेऊ हा 2 आहे नंतर दोन्ही ब्रॅकेट इक्वल म्हणून हा 5x − 4 आणि यांनाही दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये म्हणजेच 2x − 1 ब्रॅकेट कम्प्लीट. तर याप्रमाणे याचे फॅक्टर्स होतील. त्याचप्रमाणे पाहूया पुढचे उदाहरण. तर मग या ठिकाणी काय मिळणार बा इक्वेशन दिले 44x² मायनस एक्स मायनस 3. मग आता ह्या दोघांचा गुणाकार तर काय मिळणार 44 × 3 मिळणार 132. आता याचे फॅक्टर्स की ज्यांची प्लस मायनस मिळायला पाहिजे फक्त 1. मग यासाठी काय करणार बा 12 × 11 मिळणार 132 आणि हा घेऊ आपण मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस आणि छोटी संख्या प्लस म्हणजेच प्लस मायनस होणार मायनस आणि मोठ्या संख्येचे साईन. मग या ठिकाणी म्हणून काय लिहिणार 44x² मायनस 12x प्लस 11x - 3 यांचे प्लस मायनस मायनस एक्स मिळेल.
आता ह्या दोघांमधून कॉमन काय येणार पा, दोघांना डिविजेबल आहे फोर, म्हणून फोर घेऊ कॉमन, हा एक्स फोर एक्स, म्हणून या ठिकाणी मिळणार फोर इंटू इलेवन मिळणार 44 म्हणजे 11 आणि हा एक्स, परत 4 इंटू 3 मिळणार 12 म्हणून या ठिकाणी मायनस 3. त्याचप्रमाणे हा ब्रॅकेट इकडे आहे म्हणजे या ठिकाणी प्लस 1 बाहेर घेऊ, हा 11x मायनस 3x ॲज इट इज जसाचा तसाच. मग परत दोन्ही ब्रॅकेट इक्वल म्हणून 11x मायनस 3 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 4x प्लस 1, याप्रमाणे ह्या उदाहरणाचे फॅक्टर्स करता येतील. मित्रांनो, परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या उदाहरणांसोबत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळते. धन्यवाद.